अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने, पाहूया काही ठळक वृत्त। फतेपूर गावातील सुभाषपुरा भागातील महिला शौचालयाची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे। या ठिकाणी पाणी तसेच दिवाबत्ती कुठलीही सुविधा नसल्याने महिला शौचालय बंद अवस्थेत आहे। शौचालयाला पाणी पुरवठा करण्यासाठी जवळच्या विहिरीमध्ये बसवण्यात आलेला पंप सुद्धा काही दिवसापूर्वी चोरीला गेला आहे। चोरीला गेलेल्या पंपाची तक्रार येथील ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापपर्यंत सुद्धा दाखल केलेली नसून यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। फतेपूर ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभारामुळे सुभाषपुरा भागातील महिलांची उचंबना होत आहे। हगणदारी मुक्त योजनेचा फतेपूर गावात फज्जा उडलेला असून येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बाहेर काढा त्याला पूर्ण। तिथून कट केलेला आहे ना, काढा त्याला बाहेर पूर्ण। आपण आता जिथं आलोय फतेपूर इथं सुभाषपुऱ्यावरती जे महिला शौचालय बांधलेलं आहे त्या महिला शौचालयाची अवस्था इथं एवढी बिकट आहे की ग्रामपंचायतचा भोंगड कारभार इथं स्पष्ट दिसून येत आहे। गेल्या 2016-17 पासून हे शौचालय बांधण्यात आलेलं आहे, परंतु या शौचालयासाठी एकच वेळेस फक्त पाणी पुरवठा करण्यात आला। पाणी पुरवठा विहिरीवरून ती मोटर गेल्या महिन्याभरापासून चोरीला गेलेली आहे, तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचं याकडे टोटली दुर्लक्ष झालेलं आहे। तुम्ही इथं कोणाच्या सांगण्यावरून काम करत होते? ग्रामपंचायतच्या सदस्याकडून त्यांनी सांगितलं होतं की बा आपल्याला चांगल्यामध्ये पाणी पोहोचलं नाही। त्या पाणी पोहोचलं पाईपलाईन दाबली, जे सी बीने उकरून त्यांनी आम्ही जोडजाड करून त्यांनी मोटर गिटर फिट करून दिली। बरोबर, पाणी पास करून दिलं त्याठी। बरोबर, मग त्याला डबल चालू केली उपसाकाळला, नंतर ते उद्घाटन होईन उद्घाटन होईन तर लोक बंद पडेल होते त्यात लोक। बरोबर, मग आता बंदच आहे तिथल्या, नंतर चोरीच गेली मोटर। मोटर चोरीला जाऊन किती दिवस झाले? एखादी महिन्याच्या जवळपास झालं समजा। बरं, ही गोष्ट तुम्ही ग्रामपंचायत प्रशासनाच्या कानावर टाकली का? हा, त्याच दिवशी
कोणाला सांगितलं तुम्ही की सरपंच ग्रामसेवक? दोघी मेंबरला सांगले मी ना, भोळेले सांगला, रवींद्र भोळेले, सचिन शेटले सांगला फोनवर. बर, आणि अजित मेंबरले बी सांगला. अजित मेंबरला नाही सांगितलं? मग ते काय म्हटलं त्यांनी? काय पोलिसांमध्ये एफ आय आर वगैरे नोंद केली का? ते भोळे म्हणे आम्ही ना अज्ञान चोराच्या बद्दल केस करून टाकेल म्हणे, असं बोलला होता भोळे मला. बस, त्यानंतर काहीच नाही. आपण किती एच पीचा होता? हा, तीनचा. तीन एच पीचा? तीन एच पीचा होता. बर, किती वेळेत चालवला आपण? हा, पहिल्या दिवसाला समजा 4-5 घंटे, आणि नंतर चालवला 2-2 घंटे. बस, मग त्या दिवसापासून बांध. ठीक आहे. ये यहाँ पर संडास बनी हुई है. यहाँ ग्राम पंचायत ने लाखों रुपये खर्चा किया है, लेकिन गवर्नमेंट ने पूरा पैसा जो है तो खा लिया है. यहाँ लाइट का बंदोबस्त नहीं है, या पानी का तो बंदोबस्त है, लेकिन लाइट का बंदोबस्त नहीं है यहाँ. इस और यहाँ हमारी बस्ती के इलाके में खंभे वगैरह भी नहीं है, और यहाँ रोडों की भी व्यवस्था नहीं है. इधर कौन ध्यान देगा? आपका काम है कि भाई हमारे तरफ ध्यान दे. ठीक है, ग्राम पंचायत इसके ऊपर ध्यान देती है क्या? ग्राम पंचायत इसके ऊपर ध्यान नहीं देती है. तो ये शौचालय कितने दिन से बंद है? शौचालय कम से कम 6 महीने से बंद पड़ा हुआ है. अच्छा, तो फिर औरत शौचालय के लिए कहाँ जाती है? बाहर जाती है. शौचालय की व्यवस्था नहीं है यहाँ पर. आपने इसका तकरार किया सरपंच के पास या किसके पास? तकरार किया है, लेकिन उन्होंने पूरे पैसे खा लिए. वाला यहाँ पे कोई लाइट की सुविधा है? ना लाइट की सुविधा है, ना पानी की सुविधा है यहाँ पर. अच्छा, तो आपका कोई नहीं सुन रहा इधर? नहीं, कोई नहीं सुन रहा हमारा. अच्छा, ठीक है. इतना लाख रुपयांचा निधी हा वापरला गेला, परंतु नागरिकांना याची कुठली सुविधा आहे? या निधीचा वापर जो झालेला आहे, या माध्यमातून लोकांना या सुविधा मिळालेल्या नाही. उलट ग्रामपंचायतीने न्यायालयीन प्रक्रिया करून लोकांवरती बळजबरीने जो कर वसुलीचा आता बडगा उगारलेला आहे, लोकांना त्याचा त्रास होतोय. नागरी सुविधांचा अभाव असून सुद्धा ग्रामपंचायत फत्तेपूर हे न्यायालयाचा आधार घेऊन लोकांकडून बळजबरीने आज पैसा वसूल करत आहेत, पण नागरिक सुविधा इथं द्यायला तयार नाही आहेत. शौचालय बंद पडलेली आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, अशा अनेक समस्या इथं आहेत. इथं आपण बघू शकता की इथं लाईटची व्यवस्था नाही आहे. महिला रात्रीच्या वेळेत त्या शौचालयाला येतील, त्या कुठं जातील? इथं आत्ता कुलूप आहे, या बंद अवस्थेमध्ये शौचालय पडलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र हागणदारी मुक्त अशी घोषणा केलेली आहे, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना ग्रामपंचायत फत्तेपूर इथं तुम्हाला सक्तीची वसुली करते. यासाठी नागरिक आवाज उठवत आहेत. फत्तेपूर नागरिक त्रस्त आहेत, पिण्याचं पाणी नाही आहे. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत ग्रामपंचायत फत्तेपूर या सगळ्या गोष्टींकडे जबाबदार असणारे, याचा जाब येणाऱ्या 1 तारखेच्या ग्रामसभेमध्ये नागरिक विचारतील हाच विश्वास ठेवून मी रमेश तेली जेव्हा महाराष्ट्र धाडी फत्तेपूर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.